सिनेमा आपण पगड्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं ना तर आपण काय करतो, जुनी चित्र पाहतो. जुन्या चित्रांमधूनच आपल्याला जे काय असेल ते रेफरन्स मिळतात. मला आठवत 1995 साली मी अकबर दी ग्रेट नावाच्या सिरियलला मेकअप म्हणतो, तर त्या अकबर दी ग्रेट सिरियलच्या मेकअपच्या वेळी मी पाहिलं तिथलं रिसर्च साठी एक खोली ठेवली होती त्यांनी, रिसर्च ऑफिस त्या खोलीवर लिहिलेलं होतं. त्या रिसर्च ऑफिस मध्ये मी आपला सहज एक दिवस गेलो होतो, कोण नव्हतं म्हणून तसे कोणालाही जायला तिथं परमिशन नसते, आणि मी आपलं गेलो होतो. आणि त्यावेळी काय माझं वय किती 20-21 वय असेल माझं. त्यावेळी गेलो तर तिथे पाहिलं मी तर अशा जवळजवळ 8 ते 10 रॅग भरून पुस्तकं होती, आणि त्या पुस्तकामध्ये भरपूर फोटोज, प्रत्येक पुस्तकाच्या कव्हरवर वेगळे वेगळे फोटोज. विषय काय तर मुघल्स, मुघल एम्पायर, मुघल एम्पायर, एम्पायरर्स, मुघल बादशाह, द काय लाईफ ऑफ इराण, या अशा प्रकारची भरपूर पुस्तकं तिथं मी पाहिली होती. तेव्हा मला समजलं होतं की बाबा हे लोक असे ड्रेसचे एवढे भारी भारी डिझाईन्स करतात कुठनं. आणि आपला काय मेकअपचा संबंध तर जास्त डिटेलमध्ये जाण्यात कसं आपल्याला आवडत पण नव्हतं, म्हणजे आवड होती तशी शिकायची पण तेवढा वेळ पण नसायचा, कारण बाकीचे मेकअप मन काय करायचे, भरपूर मेन मेन आर्टिस्ट ते लोक करायचे. आणि आपण आपला ज्युनियर होतो, 8व्या नंबरवरचा मेकअप म्हणत होतो त्यावेळी मी. नंतर मी गेलो म्हणा 2-3 नंबर पर्यंत, पण त्यावेळी 8व्या नंबरचा मेकअप म्हणत होतो, त्यावेळी आपल्याला तेवढी व्हॅल्यू नव्हती. तर तिथं मला कळलं की हे जे डिझाईन्स असतात, आता पगड्यांचे डिझाईन्स, मग कोणाची पगडी कशी असेल काय असेल हे मी तिथं पाहिलं. हुमायूची पगडी झाली, बाबरची पगडी झाली, बाबरची तर कितीतरी चित्र वेगळी वेगळी आहेत. असे बराच रिसर्च. नंतर मग आता यांनी ज्यावेळी बाजीराव मस्तानी नावाचा एक चित्रपट आला होता बघा मधल्या काळात, पेशव्यांच्याच जीवनावर होता तो पिक्चर, म्हणजे बाजीराव पेशवे आणि मस्तानीबाई म्हणजे बुंदेलच्या छत्रसाल राजांची मुलगी, या दोघांच्या प्रेमकथेवर तो एक चित्रपट आला होता बाजीराव मस्तानी. बाजीराव मस्तानीच्या वेळी कसं झालं, म्हणजे मी आपली पेपरवर उडत उडत बातमी वाचली होती त्या पिक्चरची, की बाबा असं असं आहे, जाहीर केलेलं आहे की सलमान खान आणि करीना कपूर यांना घेऊन संजय लीला भन्साळी पिक्चर काढणार आहेत म्हणजे. आणि चर्चा आपली मित्रमंडळीत ऐकली होती की अरे याचा पिक्चर येतोय. ते बातमी वाचली त्यावेळी मला काय वाटलं नव्हतं की बाबा या चित्रपटाचं काम मला येईल किंवा आपण करू वगैरे. मुळात कसं होतं, त्यावेळी आपली एवढी हे म्हणजे आत्ताचा कारखाना त्यावेळी काय एवढा मोठा कारखाना वगैरे नव्हता, आपलं किरकोळ किरकोळ पगड्यांच्या ऑर्डर्स आपण करायचं, म्हणजे किरकोळ किरकोळ मित्रांचे जे असायचे सिरियल वगैरे, तर त्यांच्या ऑर्डर्स आपण आपलं किरकोळ करायचो. तर बाजीराव मस्तानीचं कसं, आपलं तानाजी जाधव म्हणून माझा एक मित्र होता, त्याने मला एक फोन केला की अशी अशी एक ड्रेस डिझाइनर आहे मॅक्झिमा बसू म्हणून, तर मॅक्झिमा बसू यांना पगड्या बनवून पाहिजे होत्या. सेकंडरी कॅरेक्टर्स म्हणजे चित्रपटांमध्ये कसं असतं, कॅरेक्टर्स मध्ये पण हे आहे बरं का, दुजाभय असतं, फर्स्ट कॅटेगरी, सेकंड कॅटेगरी असं असतं. तर त्यातल्या सेकंड कॅटेगरीचे जे म्हणजे सेकंडरी आर्टिस्ट म्हणतात त्यांना, मेन आर्टिस्ट, मुख्य आर्टिस्ट, नंतर सेकंडरी आर्टिस्ट, नंतर थर्ड आर्टिस्ट, असे बरेच प्रकार असतात. तर त्यातल्या सेकंडरी आर्टिस्टचे कॉस्ट्युमची जबाबदारी मॅक्झिमम बसूवर होती. मॅक्झिमम बसूंना घेऊन तो तानाजी एक दिवस माझ्याकडे आला होता, सकाळ सकाळ आला होता. आणि माझं काय त्यावेळी गणपतीतलं काम चाललं होतं, म्हणजे मी एक जय मल्हारची मूर्ती बनवली होती, त्या जय मल्हारच्या मूर्तीची मोठी पगडी बनवत होती. मॅक्झिमा बसू ज्यावेळी आली घरात, त्यावेळी घरात बसायला जागाच नव्हती जास्त, एक सोफा सेट आणि मी हॉलमध्येच मोठी पगडी करत बसलो. तर मोठी पगडी पण भरपूर मोठी होती, म्हणजे जाणार त्याचा घेर जो होता तो
मला वाटतं 54 का 60 इंचाचा असा घेर होता, मग ती केवढी मोठी असेल पगडी विचार करा, जय मल्हारची पगडी, तर ती पगडी बनवत बसलो होतो. मॅक्झिमाने ती पगडी बघितली, मला म्हटली दादा ये पगडी आप किसके लिए बना रहे हैं. मग त्यांना म्हटलं मैंने एक ऐसे मूर्ती को रूप दिया है जय मल्हार का और उसके लिए मैं पगडी बना रहा हूँ. अच्छा आप कितनी बड़ी बना सकते हैं. मतलब मैं कितनी भी बड़ी बना सकता हूँ, उसमें क्या है पगड़ी बनाने में. अच्छा तो वो मैं इसलिए आई थी कि मुझे कुछ पगड़ियां बनवानी है और मुझे उसमें रियल इफेक्ट्स चाहिए, क्योंकि आजकल की जो पगड़ियां बनती है वो इसे पुट्ठे पे वगैरह बनाते हैं, वैसी नहीं चाहिए मुझे, ऐसी रियल लुक वाली पगड़ियां चाहिए. मम्मी काय केलं, माझ्याकडं एक जुनी बांधलेली पगडी होती, मला वाटतं ती पटवर्धनांची, हा पटवर्धनांच्याच लग्नामध्ये ती असे त्याचं माझ्याकडे सॅम्पल आलेलं होतं, त्यांना तसे दिले होते बांधून मी, तर त्याची एक पगडी होती आणि एक होळकरांची एक पगडी होती माझ्याकडे सॅम्पल असं बनवून ठेवलेलं. आणि अशा बऱ्याच जुन्या पगड्यांचं मी आपलं कसं सॅम्पल आले की ती सॅम्पल माझ्याकडे मी आपलं ठेवून द्यायचं, तर ते सॅम्पल होतं ते मी मॅक्झिमला दाखवलं. मॅक्झिमाने ते पगड्या बघितल्या म्हटली मुझे ये चाहिए, म्हटलं उसमें क्या है दे देंगे. झालं तो हे पाहिजे म्हटल्यावर मग मी बघितलं त्यांना, मग बाकीचा हिस्ट्री सांगितल्या माझ्या, मी कुठं शिकलो काय केलं कशा पगड्या बांधल्या जातात काय जातात. तिला पण त्यात इंटरेस्ट वाटला, जवळजवळ तास दीड तास बसलो तिला, मग सगळ्या पगड्यांचं कुणाकुणाचं कसं कसं करायचं काय काय डिझाईन करायचं, कुणाची पगडी कशी असती, मग त्या कॅरेक्टर्स कुठले कुठले त्यांची, म्हणजे राणोजी शिंदेची पगडी कशी असेल, गोरपडेंची पगडी कशी असेल, या सगळ्या पगड्यांचं तिला माझ्याकडचे प्रूफ दाखवले की मी बनवलेल्या या पगड्या. तेव्हा तिला विश्वास बसला की बाबा मी काहीतरी पगड्या खरंच बनवू शकतो. म्हणजे तिचा जो मुंबईवरनं मायापर्यंत येण्याचा जो खर्च आहे तो वाया नाही गेला तिचा, याचं तिला समाधान होत. आणि तिने मग मला सांगितलं की मैं आपको डिझाईन्स भेज दूंगी, कपडा मैं भेज दूंगी, तो आप कैसे पैसे कितने लेंगे क्या लेंगे. मैं म्हटलं मॅडम पैसे की बात हम बाद में करते हैं, पैसे मैं आपसे ज्यादा लूंगा नहीं, लेकिन हाँ जितना मेरा टाइम जाता है और उतने टाइम में जो मैं कमा सकता हूं दूसरा काम करके उतना पैसा मैं आपसे लूंगा. क्योंकि बात ऐसी है कि हमारी कलाकार की जो वैल्यू है वो टाइम के ऊपर है. आप बोलेंगे कपड़े का पैसा बच गया है, मतलब कपड़ा पिपड़ा ये मेरे लिए कुछ नहीं मायने रखता, अपना है टाइम वैल्यू. मेरा टाइम कितना जाएगा एक पगड़ी में, कभी कभी ऐसा होता है कि साला मैं बैठा रहता हूं एक एक दिन पूरा दिन बैठा रहता हूं, क्योंकि क्या होता है डिजाइन दिमाग में तैयार होना पड़ता है सबसे पहले. कोई भी पगड़ी बनानी है, मुझे कुठली पण पगड़ी जर बनवायची असेल तर त्याचं जे डिझाईन आहे ते आधी माझ्या डोक्यात फिट होतं, डोक्यामध्ये फिट झाल्यानंतर मग मी त्याला कागदावर उतरवतो की हे कसं दिसेल, मग या पद्धतीने कसं दिसेल, मग तिकडून पाहिल्यावर कसं दिसेल. मग हे सगळं डिझाईन तयार झाल्यानंतर मग त्याचं सॅम्पल पगडी तयार करतो. आणि मग ती सॅम्पल पगडी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय त्रुटी असतात काय असतात, म्हणजे कधी कधी वाटतं की बाबा हे असं बरोबर नाही दिसत आहे ते नाही दिसत आहे, मग ते चेंजेस करतो मी. ते चेंजेस करून झाल्यानंतर मग त्या पगडीचे वेगळ्या वेगळ्या अँगलनी फोटो काढायचे आणि स्वतःच बघायचे या फोटोत कशी दिसते त्या फोटोत कशी दिसते त्या फोटोत कशी दिसते, मग अजून काय करता येईल असा विचार करायला कधी कधी अख्खा दिवस जातो, कधी दोन दोन दिवस पण जातात डिझाईनचे. हा जो दिवस वाया माझा जातो त्याचे पैसे मला कोण देणार. हे सगळं समजून सांगितल्यावर तिने खरंच म्हटले दादा मैंने पहिला आदमी देखा है आपके ऐसा. मला ती पावती होती, चला आपलं जगावेगळं आहे जग, तर कुणाला तरी त्याची कदर आहे तेवढा आपला आनंद.
तर एवढी मीटिंग झाल्यानंतर सगळ्या पगड्या बघितल्यानंतर तिने मला विचारलं की इधर साडियों में क्या क्या है, साडियों कहाँ कहाँ मिलती है और उस जमाने में कैसी कैसी साडियां होती है। मग मी तिला काय केलं, आपला अमर भूपाळी चित्रपट होता ना, अमर भूपाळी मधला लटपट लटपट तुला तुझं चालणं एक गाणं दाखवलं, त्या गाण्यातली साडी बघितली तिने, म्हटली बाप रे क्या लोग बनाते थे वो उस टाइम पे, क्या साड़ी है, ब्लैक एंड व्हाइट में इतनी अच्छी दिख रही है तो कलर फिल्म में कितनी अच्छी दिखी है। मग लगेच ती म्हणते मुझे ऐसी साड़ी कहाँ मिलेगी। मग तिला आपल्या सरळ चोनका नाळीतला पत्ता दिला, कालेकर वगैरे यांचे पत्ते दिले, तानाजीला म्हटलं जा घेऊन कालेकरांकडे तुला पाहिजे तसल्या साड्या मिळतील म्हटलं तिथे। आणि अशा प्रकारे आपली बाजीराव मस्तानी मध्ये एंट्री झाली।